सदा विचार करीत म्हणाला, बाबू तुला मी आलं असतं, पण अंधार किती हाय, रातच आहे अजून, म्हणजे बाळा तुला मी नेलं असतं, पण अजून रात्रच आहे. गजा उसळला, असू द्या, मी येतो मी येतो. लेका, रस्त्यावर या वक्ती कोल्हा असते बरं, म्हणजे रस्त्यावर या वेळेला कोल्हा असतो. असू द्या, लहान लेकराले उचलून नेतो म्हणतात, ते लहान मुलांना तो उचलून नेतो असं म्हणतात. नेऊ द्या, काही नाही, मी येतो येतो. नेऊ द्या, काही नाही, मी येतो येतो. तिकडे लांडगा येतो मग, म्हणजे तिकडे लांडगाही येतो मग. येऊ द्या, मी येतो म्हणजे येतो. येऊ द्या, मी येतो येतो येतो. पुढे जंगल लागते, त्यामध्ये वाघ असते. ह्या टायमाले पुढे जाताना म्हणजे जंगल लागते आणि या वेळेला जंगलात वाघ असतो. असू द्या, काही भेव नका दाखवू मला वाघा बाघाचं. असू द्या, काही भीती नका दाखवू मला वाघा बिघाची. ते ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लय चाटते पोट्ट दिसतंय हे. म्हणजे वाघ स्वतःशीच म्हणतो की खूपच वात्रळ पोरग दिसतंय हे. अन वाघानं खाल्लं तर तुले, म्हणजे तुला वाघाने खाल्लं म्हणजे सदाने म्हटले. तसा गजा तोंड वेळावत म्हणाला, मले खाल्लं तर तो काय तुम्हाला सोडणार हाय वय, म्हणजे मला खाल्लं तर तो तुम्हाला सोडणार आहे का? काही नाही काही नाही, मले माहित आहे मी येणार म्हणून तुम्ही मले भय दाखवत आहे. मी यायला नको म्हणून तुम्ही मला भीती दाखवत आहात. सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना कधी हे गचकअ अंधारी भेटली तर मला म्हणू नको. म्हणजेच या वेळेला जर जंगलामध्ये गचकअ अंधारी भेटली तर मला काही म्हणू नको. गजा बडबडला, गचकअ अंधारी? होय गचकअ अंधारी. गचकअ अंधारी माहित नाही तुले? लेका, गचकअ अंधारी वाघासियाले एका घासात खाते म्हणा. म्हणजे गचकअ अंधारी वाघासियाला एका घासात खाऊन घेते असं म्हणतात. आपल्याला भेटली तर काही नाही हो, एवढं खतरनाक जनावर तरी हाय काय कोणतं. म्हणजेच एवढं भीतीदायक खतरनाक जनावर कोणतं आहे? खतरनाक. आता गजा घाबरला, शहरून आईजवळ पडला आणि म्हणाला, मी नाही येत मग, जा तुम्हीच. सदाची युक्ती फळाला आली, म्हणजे सदाची युक्ती सफल झाली. वाघ म्हणाला, कोणती गचकअ अंधारी आहे ब, आपल्याला भेटली तर.